माहित नाही पण मी आता ओळखले बर का, कारण मी बी ओळखलंय. लैला म्हणा आली त्या आणि खूप दिवसांनी आली त्या. कोण आहे ते तुम्ही ओळखला असं तर कमेंट मध्ये सांगा. एवढं पण सांगते किती किलोमीटर आहे, 450 किलोमीटर आहे का नाही, 450 किलोमीटर वरनं ताई आले त्या. दादा बी आले ते बर का, भाऊ बी आले ते, पण आम्ही दाखवणार नाही त्यांना. तुम्हाला कितपत ओळखू येत ही मला बघायचंय, त्यांना तर तुम्ही लगेच ओळखणार पण ह्या ताईला ओळखा. त्यामुळं मी दादाला धावणार नाही, तुम्ही फक्त सिक्रेट आहे तुमच्यासाठी, तुमच्यासाठी सिक्रेट आहे, तुम्ही ओळखून धावा ही कोण आहे त्या. इकडे तर बघा माझी ओळखती पण यांनी सुद्धा आम्हाला सांगितलं नाही, अचानकच आले ते बर का, आमच्यासाठी सरप्राईज ठरलं ही. अचानक आल्यावरच राहत असत ती सरप्राईज, सांगू शिकून आले मग त्याचं काय उपयोग. सरप्राईज अचानक दिल्यावर त्याला सरप्राईज म्हणायचं बरोबर आहे ना. आणि भेटण्यात पण जरा उत्सुकता राहते ना. अचानक बघितलं तिने, अचानक आल्यावर बघितलं काय भानगडे म्हणे कस काय इतक्या लांब आले म्हणलं. मग आता तुम्हाला काहीतरी असं गोयगा गुड न्यूज द्यायचे असं कसं राहतो म्हणजे. तर बघा स्वयंपाक चालू आहे, चपात्या वांग्याची भाजी बनवली कढई मध्ये आणि ते ताई आले तर तोपर्यंत सकाळच्या भाजीची तयारी करून ठेवायची. वकाळ उठलं का पटपट झाला पाहिजे ना स्वयंपाक, म्हणून मग सकाळच्या भाजीची तयारी चालू आहे. बघा पाठीवर ताईनं बी लसूण आणलाय मोरसवाय लावून ठेवलेला व रांगात लावलाय लसूण, मग तीच आणली पाठी उचलून आपण. नाही तिचं म्हणणं कसं ताई आले तर सोलून होईल तेवढा होईल, आपल्याला पुरा लेंडी जाईल. चार आठ दिवसाचा एकदाच घेईल, टाकटाक करून ठेवती की एकदमच एवढा असा दरवाज तेवढी चिमट चिमट टाकते म्हणजे ते स्वतःच म्हणजे आमचं काम सोपं करते उद्या. एवढा त्यासनी बसा म्हणलो तर ती म्हणल्या करते, त्यांचं बी डोकं दुखतंय तरी बी ती बस नाही. लांब न प्रवासात ना आले ते एसटी ना गाडीवर यायचं तर काही सोपं नाही, इतक्या लांब 450 किलोमीटर म्हणजे थोडं झालं काय नाही लांब आहे. आपल्या जेव्हा तर काय व्हायचं नाही बघा, ती इष्टीत म्हणलं का हे उलट्या बिलट्या करून गेली कोमात कवाच मग मी. अयो कोमात नका जाऊ, कोमात जाऊन कस काय म्हणू असं उलट्या केली आम्ही नाही जो मात्रात कोमात जाती लगे ते दिवशी आम्हाला येत नाही, दुसऱ्या दिवशी जोमा देते ती असं इथे. नाही बाया 2 दिवस तर माझं तोंड शिवपाटल्यानंच राहते, मग उलट्या करून 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 पाक बेजारी होती येण. त्यामुळे इतक्याला जायचं आपण काय हीच करत नाही बघा, स्वप्नात सुद्धा बघत नाही. स्वप्न जरी बघितलं तरी स्वप्नात पुन्हा बेजारी झाल्यावर कुठं निसतरायचं, असं झाल्यावर जरा डॉक्टर का जाऊन येईल असतर घ्या येईल हाय का ताय गोळ्या खायच्या ग स्वप्नात बी स्वप्नात बी नाही ना, असे बी खायचे तसे बी खायच्या. बघा भाऊ न यानं स्वप्न सुद्धा आमच्याकडे यायचं नाही, आम्ही येतो यांच्याकडं. नाही नाही म्हणली का, नाही नाही मी येणार आवा मी यायचं नाही म्हणलं, नाही विचार करत नाही म्हणलं, अचानक गेलं ना म्हणजे लई त्रास होत नाही यांच्यासारखंच व. असं म्हणा ना मला वाटलं तुम्ही म्हणतात का आता यांच्याकडे जायचंच नाही लई त्रास होतो म्हणून. स्वप्नात बघितलं का त्रास होतो असं म्हणून मग तुम्ही म्हणलं की यांना पा म्हणजे आम्ही यायचं इतकेला, तुम्हाला स्वप्नात जरी बघितलं तरी तुम्ही. तुमची भाषा यांच्या भाषेत जरा फरक आहे, आपली त्यांना कळत नाही. आपलं रिलेशन किती दिवसापासूनच आहे आता मला वाटतं पुढे सांगू नको, 3 वर्ष तर झाली असते. सांगू नको तर ओळखू येईल म्हणून सांगू नको. अग मग तसं म्हणलं मित्रासनी बी कळू दे की कळतंय ना मित्रासनी अगा ह्यांना चेहरा दावा तुम्ही असं बघा किती वेळ दाखवायचं ते बारक बोलतात ती मला काय घातलंय शेजू वांग्याची भाजी आणि एक बटाटे टाकले ते होय. चपात्या द्या काय चपात्या लसूण बरा थोडा आणलाय आव ती करा भाजी करा म्हणून नाही काय आता तुम्हाला थोडा आणून मग पुरा आम्हाला पुरेल का आयला पर जावा जावा लय उशार बघा तुम्ही. मी नाही पाठी भीती आणून घर ठेवली आमच्या ताईच्या अजून टाकरी सुटली नाही बर का, ऊन लागत तिला घरात काय कर. तशीच मी बसली आपली रानात आली नाही तर बसली रानात गेली का तू अग रानात जनावराकडे जायचं घालवायला ही म्हणल्यावर फक्त घालवून रानात सोडून आलती मला आणि रानात ऊन लागतय मला. बघितलं का घरात ऊन लागत का ती नाही बोलायचं फोकस किती आहे तिला देहात नाही माझ्या तशीच येऊन बसली इथं
गॅस पैसे तसं नाही ते अचानक आम्ही आलो ना त्याच्यामध्ये त्यांच्या ध्यानातच राहिलं आम्ही आल्यामुळं का म्हणून ध्यानात राहिलं नाही तुमच्या सोडायचं त्यांना काय बोलू यांच्या सगळं ती तिला कळलं नाही टापर बी वर हाय कराय ती बी ध्यानात नव्हती तिच्या हा शिजलंय का नाही वाटतंय बाया आता हातात घेऊन बघा अगले पोळत या खाऊन बघ की गरम गरम तुम्हाला देऊ का माझी पडीवर तू घातलंय त्यात उलटान उलटाने दिसते की भाऊजी लय कलवलं नको 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 लय खाचल उलटा घ्यावं शिजलंय आता बस करते चांगलं शिजली अवले काय छान शिजलंय नाही कसच कळशील गिर शिजलंय गिर शिजलंय बसत भाजी लय भारी झाली वास आला होता फोडणीच दिली ना तर आखी माणसं बाहेर गेले होते इतकी फोडणीचा टास्का झाला होता मग चटणीच तशी आहे चटणी घरची आहे घरची चटणी भारी होती फोडणी भारी दिली ताईंनी मग काय सगळे माणसं बाहेर माणसं नाही मम्मी बाहेर या तू गीत असून त्या मिस्त्री बाहेर गेली फळ मित्रांनो मला काय होत नाही मी मिरच्या बाजतीत चुलो खोकत बी नाही शिकत बी नाही हे असल्याला लय शिकाय येत बघा मला नाही शिकाय येत म्हणून मी फक्त मसाला भाजाय म्हणत जाते मिरच्याला जात नाही मग आतापासून मी काय करणार आहे मिरच्या हिला भाजायला मसाला मी भाजणार आहे नाही नाही कुठून आणते बर का हा कुठून आणायची तेवढी कोणती झाली की कुटायला तुम्ही सांगा कुटायला चालाय लागतंय अग तिथं नाही चाल तिथं ती ह्या मावशी आहे त्या ती मनानं चालून चालतीय तिथं पटन दाबायला भातोड्या उचलून तीन चार तर भातोड्या मी टाकले असतील तुम्ही व्हिडिओ मध्ये केलं तो अगं पण तेवढं तर टाकायला एवढं नाक जॅम करून तिथल्या तिथं जागेवर धरून मी तिथं गेलती मी एवढं ते मशाला बाजला सगळा व्हिडिओ दाखवला माझं काय नाकात झालं असं काय माहिती काय माहिती मिरच्या बसल्या असते तिला खायची गरज नाही एक पळी चटणी तुझ्यासाठी ताईची असत माझ्यासाठी या कर्ज म्हणला असतो गोड काहीतरी आणून देतो अगं जे केलंय तेच ते पाहिजे का नाही एक चटणी खा माझ्या एक तपी माझ्या तर्फी एक पळी चटणी मी अशी बी खाते दुसरी लागली तर दुसरी पळी देतो तशी नाही खायची काल म्हणत अशीच तुला पळी बरं ताकद वाढून खायची आपण लाल लाल भडक तोंडाला पाणी आपण ठिकाण मी सगळं बसायचं तुम्हाला दोन पळ्या घ्यांना दोन पळ्या नाही का ते नाही सोसत तर गपचिपच मला खा वाटते का मग माझ्यासाठी गुलाब जामन लाडू होगा आता ताईच राहिली नाही तर का ताईची जीभ राहिली नाही कोणा टाव गेली तिकडे त्या बेकरी पण आणलं नाही मला काय सगळं काय करायचंय चटणी देताय फक्त मला अगं ताईने लाडू आणले ते मित्रांना कसा वाटला हिडिओ हे कमेंट मध्ये नक्की